तुम साथ हो जब अपने, दुनिया को दिखा देंगे हम मौत को जीने के अंदाज दिखा देंगे। कोरोनाला हरवायचा असेल तर हात जोश ठेवावा लागेल, असह्य वेदना सहन करून आपली माता आपल्याला जन्म देते तेव्हापासूनच आपली लढाई सुरू होते। जन्मापासून आपण अनेक लढाया लढत असतो, फक्त ते आपल्याला लक्षात येत नाही। आयुष्य असो वा युद्धभूमी, लढाई लढण्यासाठी योग्य हत्यार असेल तर शत्रूवर मात करायला वेळ लागत नाही। इचलकरंजीचा एक भाजी विक्रेता आज कोरोनावर मात करण्यासाठी पुढे सरसावला आहे। त्यांनी आपल्या दुकानात सॅनिटायझर डिस्पेन्सर बसवून आपल्या तसेच ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे। इचलकरंजी येथील अण्णाराम गोंडा शाळेसमोरील भाजी मार्केटमध्ये विजय भाजी सेंटर आहे। येथे अनेक वर्षापासून बजरंग डोईफुडे व विजय डोईफुडे यांच्या भाजीचा स्टॉल आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सॅनिटायझर डिस्पेन्सर बसवल्याने ग्राहकासाठी त्यांच्याकडे भाजी खरेदी करणे हे विश्वासाचे वाटत आहे। या ठिकाणी त्यांनी ग्राहकासाठी सूचना फलक देखील लावलेला आहे। कोणताही व्यवसाय त्रिसूत्रावर चालतो, चोख माल, चांगली सेवा आणि योग्य दाम। कोरोनाशी दोन हात करण्यासाठी डोईफुडे बंधूंनी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असल्याचे मत इचलकरंजी नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संघेवार यांनी व्यक्त केले आहे। तर रोज भाजी घ्यायला येणाऱ्या हजारो ग्राहकांचे कोरोना संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी व सर्वांच्या आरोग्यासाठी त्यांनी उचललेल्या पावलाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे। सदरचे अद्यावत व कॉम्पॅक्ट मशीन इचलकरंजीतील उद्योजक किरण भागवत व दरेकर यांनी बनविले आहे। आपणही एखादा व्यवसाय करताय तर अशी सुरक्षितता बाळगा आणि ग्राहक व आपल्या आरोग्याची काळजी घ्या।